या दरम्यान पूर्ण ससण्याचा प्रयत्न होता. क्लीन बोल्ड फलंदाज झाला बाद. व्हॉट अँड डिलिव्हरी. आता धाव धावा लागले ते तीन धावा, एक गडी बाद तीन धावा. माझ्यासोबत आपण पाहतोय ते स्कोरिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय ते खारीगाव संघाचे सुनील कवळे यांचं त्याचे सहर्ष स्वागत भाऊ आपल्या स्कोरिंगच्या भूमिकेत आपल्या पार पाडतात. आपल्या दिसतात इथे धावसंख्या सांगतात तीन धावा धावफलकावरती लागलेत. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र इथे फसतो, चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इकडे पाहायला मिळतंय अविनाश गौरी यांच्या माध्यमातून. नक्कीच या दरम्यान एक चोटी दाखवणे नक्कीच यशस्वी ठरत आहेत. आता मात्र फलंदाज स्ट्राईक वरती येत आहेत ते प्रमोद पाटील सर. नक्कीच आपल्या सलामीला आल्या तर मात्र ते इथे मात्र पूर्णांक विवस्वरूप मानायचा प्रयत्न होता. कॅचची संधी मात्र चेंडू पडतो. वन बाउ क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये चांगला थ्रो इथे पाहायला मिळतोय, परंतु थोडासा वाईड थ्रो इथे पाहायला मिळतो, कलेक्ट काही होऊ शकला नाहीये. आणि या दरम्यान दोन धावा पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच आपण पाहतोय की फलंदाज वारंवार स्विचेटचा प्रयत्न करत आहेत. काय पाहिजे ऑफसाईडची जागा ही थोडीशी सर्कल तिथे बाउंड्री जवळ पाहायला मिळते. आणि नक्कीच त्याचा विचार आपण सामना पाहतो, आपण आधीचे सामने पाहतो. नक्कीच रणनीती जी ठरवली गेलेली आहे. या दरम्यान इथे मात्र ऑलेक्स्ट्रमच्या बाहेरचा चेंडू पंचा इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच व्हाईट बॉल जेव्हा आपण पाहतो तर आपल्याला विचार येतात ते इम्रान खान, गॅरी झोबर हे असे गोलंदाज होते. आपल्या वैयक्तिक करिअरमध्ये कधी आव्हानचा चेंडू धावला. या दरम्यान मोठा फटका खेळून काढला. कॅचची संधी होते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नक्कीच चार धावा नक्कीच वाचतो आपल्या संघासाठी. या दरम्यान एकच धाव इथे काढली गेली आणि एके धावाने धावसंख्या होती ती आठ डावा झालेत. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर एक गडी बाद आठ डावा धावफलकावरती लागलेत. देऊ आपण संधी डीजेला. विलंबानंतर आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आठ डावा धावफलकावरती लागलेत. एक गडी बाद झाले तर दुसरं षटक घेऊन देते स्वतः कर्णधार प्रवीण म्हात्रे. या दरम्यान पुन्हा एकदा स्विच मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक तिकडे आहेत रवीभाई. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. नक्कीच वारंवार एक इन्स्पिरेशन खेळाडू आपण तिकडे पाहायला मिळतो. त्यांच्याकडनं क्षेत्ररक्षण नक्कीच युवांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण ते करतात. आणि या वयात जवळ बाजू जवळजवळ 65 आसपास त्यांचं वय आहे. आणि या वयात असं क्षेत्ररक्षण पाहणं नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि त्यामुळे एकदा इथे मिळते. इथे मात्र लेक्स्टमच्या बाहेर पंच थोडस कवायत करताना व्हाईट बॉलचा इशारा तिथे देत आहेत. आणि नक्कीच व्हाईट बॉलने ते मात्र धावसंख्या वाढते. धावून पोहोचते ती 10 धावांवरती. 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
पुढे चेंडू सूर्यरेखाचा चेंडू होता, टप्पा पडला, थोडीशी उशीर घेताना बीट केलेल्या फलंदाजाला चांगलंशी एक्स्ट्रेक्शन सुद्धा इथे पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं की वारंवार आपण स्विचिटचा ते प्रयत्न करतात, थोडस चेंडूमध्ये थोडीशी गती दिली त्यांनी गोलंदाजांनी. या दरम्यान स्लो बॉलिंगचा चेंडू होता खेळून काढला, चेंडू मात्र जातोय तो विरांच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षेत्र तिकडे काही नाही, एक धाव होतो, दुहेरी धावायचा प्रयत्न होतोय, मात्र आता काय तिसरी धाव होता नाही, ते मात्र थोडीशी मिसफिल्डिंगचा पाहायला मिळते, चेंडू काय मिळत नव्हता. आणि या दरम्यान तीन धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या, तीन धावांनी धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचती होती 13 धावांवरती, 13 धावा धावफळकाती लागलेल्या दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. पूर्णपणे एकदा क्षेत्रक्षमध्ये आपण बदलाव तिकडे पाहायला मिळतो, स्क्वेलेक्सच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट मिडॉनच्या दिशेला आणून ठेवले. राखू टप्प्याचा चेंडू पेल केला, कॅचची संधी होते का, मात्र बघा पंच काय इशारा करते, चार धावांसाठी चेंडू जातो आणि तो हा सूर्यरेखा असा दमदार चौकार. चौकार आणि धावसंख्या मात्र उशीर घेताना जाऊन पोहोचते, ती 17 धावांवरती जाऊन पोहोचते. अजून या षटकातले दोन चेंडू बाकी आहेत, बघू येणाऱ्या दोन चेंडू मध्ये किती धावा येतात का, काय घडते, काय बिघडते, कम बॅक करतात का गोलंदाज. पण नक्की चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते प्रमोद पाटील सर. आतापर्यंतच्या बॅटीचा मी पाहिलं तर वैयक्तिक एक चौकार आणि एक तीन धावा सुद्धा नाही काढून गेलं, वैयक्तिक आपण पाहिलं तर 10 धावांवरती खेळतात. प्रयत्न आहे सूर्य कसा फटका, परंतु क्षेत्रक्षक कुठली चूक करत नाहीये, फलंदाज झाला बाद HDJ. समाधान मानतात आणि त्या षटक समाप्त होतो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18 धावा धावफलकावरती लागले. बघा येणाऱ्या दोन षटकामध्ये किती धाव होतात, काय घडतंय, काय बिघडतंय, सामन्यांचं रूपरेषा काय होतंय, तो पण देऊया संधी DJ ला. तर की दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18 धावा धावफलकावरती लागले, येणारे अजून दोन षटक बाकी. आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात ते अविनाश गवरी. सूर्य कसे गोलंदाज, मात्र स्ट्राईक वरती तो फलंदाज धर्मेश सर. नक्कीच एक मोठे मोठे फटके मारण्याची त्यांची ख्याती आहे.
नक्कीच मोठे फटके मारून त्याने सानपाडा संघाला अनेक सामने त्यांनी जिंकून दिले आहेत. आता मात्र सामना होईल तो अविनाश गवळी विरुद्ध धर्मेश सर यांचा. पहिला चेंडू घेऊन काढला चेंडू कॅचची संधी मात्र चेंडू जातो नो मॅच लँडिंग मध्ये डोक्यावरून गेला परंतु चांगला बॅकअप तिकडे पाहायला मिळत आहे. तो मात्र थोडासा वाईडच्या दरम्यान दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. नक्कीच या दोन धाव सूर्य कसे चेंडू पाठलोसा टाकला होता चेंडू मात्र थोडासा पुढे राहिला आणि या दरम्यान हलक्या हाताने खेळायला मिळालं. नक्कीच जोरा खेळला असता नक्की मोठा फटका इथे पाहायला मिळाला असता. अजून पर्यंत आपण चौकाच्या शिवाय आपण कुठलाही मोठा फटका आपल्याला सामन्यामध्ये अजून पाहायला मिळाला नाहीये. आणि या दरम्यान डेड बॉलचा इशारा येतो. 20 धावा धावफलकावरती लागले तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा खेळून काढले कॅचची संधी होते आणि इथे मात्र फलंदाज झाल्या बाद काय सुरेख गोलंदाजी केलीये एच डीचे. चेंडूवरती दोन धावा आल्या होत्या त्यानंतर विकेटचा बदल इथे पाहायला मिळते. तीन गडी बाद 20 धावा धावफलकावरती लागलेत. नक्कीच पुढील फलंदाज येत आहेत ते भाऊ इन ॲट नंबर 5. नक्कीच नंबर 5 ही पोझिशन आपण पाहिली तर नक्कीच मोठे मोठे फटके मारण्यासाठी ही पोझिशन जाणली जाते भारतीय क्रिकेटमध्ये. आपण त्याला पाहिलं तर ऋषभ पंत महेंद्र सिंग धोनी हे नक्कीच या फलंदाजीवरती खेळतात या नंबरवरती पण खेळताना दिसतात. आता मात्र तशीच काहीतरी कमाल भाऊ यांना करावी लागेल. मात्र गोलंदाजी माग होते अविनाश गवळी पुन्हा एकदा सज्ज. या दरम्यान पुढे कसा चेंडू खेळून काढला खुडबळ टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र थोडीशी ट्रेकिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते क्षेत्ररक्षक. आणि या दरम्यान दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहे. दोन धावाने धावसंख्या वाढते धाव पोहोचते ती 22 धावांवरती. चंदन पाठक आपल्याला विनंती असे आपण कृपया व्यासपीठावरती आपण यायचे. चंदन पाठक या दरम्यान मोठा फटका खेळला कॅचची संधी होती कॅच आणि ते मात्र विकेटचा पुन्हा एकदा पतन फलंदाज झाला बाद एच डी जे. त्या मैदानात राजेश नक्की जबाबदारी मात्र मोठी असेल डाव संख्येचा आपण विचार. हॅलो हॅलो तर धावसंख्या झाली आहे 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकामधला 4 गडी बाद 23. नक्कीच एक कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. पक्कड अजून मॅचमध्ये बनवून दिली आहे ती अविनाश गवळी यांच्या षटकामधून दोन गडी बाद त्यांनी केले आहेत आणि तो नक्कीच मोठे झटके त्यांनी दिले आहेत सानपाटा संघाला.
या दरम्यान फुलटॉस चेंडू खेळून काढला, चेंडू जातोय कावकावना क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, नक्कीच वाट बघतो चेंडूची कारण की थोडंसं तिकडे अडथळे होते, मात्र या दरम्यान चांगला थ्रो, मात्र थोडस बॅकअपला होती रनआउटची संधी, रनआउट होते का, थ्रो मात्र वरती आणि याच दरम्यान दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत, नक्कीच या दोन धावा कुठे ना, माफ करा तीन धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहे, नक्कीच थोडीशी धावांमध्ये रोक लावावी लागेल कारण की स्कोर मात्र चांगला, परंतु तीन धावा नक्की स्वागत करतील तो सांडपाडा संघ, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 26 धावा, 26 धावा धावफलकावरती लागलेले आहेत, आता मात्र शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे, डेथ ओव्हरचा षटक आपण म्हणतो, स्लॉग ओव्हरचा सुद्धा षटक आपण यांना म्हणतो, बघूया कोणासाठी हे षटक महत्वपूर्ण ठरते, फायदेमंद ठरते, मान्यवरांची उपस्थित, सन्माननीय हरिओम साहेबांचे इथे आगमन होते, पावणे गावाचे ते खेळाडू त्यांचं इथे सहर्ष स्वागत आहे, 40+ महापेगाव यांच्या बेस्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ते पावणे गाव संघाचे नवीन क्षेत्रातले आणि सुरेख असे समालोचक सुद्धा, ते त्यांचं एक सहर्ष स्वागत आहे इकडे, आणि कदा शेवटचं षटक घेऊन येते, हाणामारीचा षटक, स्लॉग ओव्हरचा षटक या डेथ ओव्हर असं म्हटलं जातं, ते घेऊन येते प्रतीक म्हात्रे, नक्कीच एक सुरेख असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, समोर मात्र फलंदाज आहे ते राजेश, पहिला चेंडू अकुटपा चेंडू आता पुल केलाय, चेंडू मात्र जातो सीमारेषे पार, षटकार SDJ. पोचते ती 32 धावांवरती, नक्कीच आपण म्हटलं होतं स्लॉग ओव्हरचं षटक आहे, इथे मात्र लायसन्स पूर्णपणे असतं ते फलंदाजाकडे आणि त्याची ती लायसन्सचा ते फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतात, पहिल्या चेंडूवरती षटकार लागून आपले इरादे ते स्पष्ट केले त्या फलंदाजांनी, मात्र आता गोलंदाजामध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची, काय ती कमबॅक ते करायला आपल्याला पाहायला मिळतोय का, फलंदाज अजूनही आपल्या गोलंदाजावरती वरचढ धरताना दिसतोय, नक्कीच षटकाराने धावसंख्या मात्र वाढते जाऊन पोचते ती 32 धावांवरती, चार षटकांचे हे सामने, नक्कीच आपण पाहतो सुंदर असा गुणलेखक सुनील कवे भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे, नक्कीच खारेगाव क्षेत्रामध्ये कळवा खारेगावच्या सामन्यामध्ये सुरेख असे गुणलेखन करताना आपण पाहतात, पुढे चेंडू प्रतीक यांचा, या दरम्यान घेऊन काढला चेंडू, चेंडू मात्र जातो गावकडा क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षक तिकडे येतोय, एकच जाव होतं दुसऱ्याचा प्रयत्न होता रनआउटची संधी आणि त्या मात्र कोणती चूक करत नाहीये, मोठी विकेट मिळाली ती कळवा संघाला आणि मोठा धक्का लागलाय तर सांदपाडा संघाला, ज्या फलंदाजीतून चौका षटकार लागले होते तेच राजेश आता मात्र आउट झालेत आणि देऊया संधी DJ यांना, एंड वरती ते असतील रनआउटच्या रूपात एक नक्कीच कमबॅक करून दिला, आता मात्र चांगले असे पुढचे चार चेंडू बाकी आहेत, मग कशा ते हाताळतात ते गोलंदाज, आता स्ट्राईक वर देते फलंदाज मिलिंद, इन ऍट नंबर 3 आले होते, जबाबदारी होती खांद्यावरती,
दरम्यान फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र बॅटची कडा लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क तिकडे होताना पाहायला मिळाला नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या इथे वाढते जाऊन पोहोचते ती 33 धावण होती, 33 ऑन बोर्ड. या दरम्यान खेळून काढला चेंडू, चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकदा विकेट मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटची संधी आणि ते मात्र पुन्हा एकदा रनआउट झालेला आहे. बघा धावसंख्या झाली ती 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एच डी जे धावा त्यांनी केल्यात. नक्कीच नंबर 3 वरती ही जबाबदारीची पोझिशन असते, इथे आपण आपल्या संघासाठी मोठी जबाबदारी पार पडतो आणि ती पार पडताना पाहायला मिळतोय का. आणि दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फटका मात्र फसता चेंडू जातोय तो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि चांगला थ्रो तिथे पाहायला मिळतो, चांगला क्षेत्ररक्षक कुंदन म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि या दरम्यान एकच धावी इथे मिळते. नक्कीच एक षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय ते प्रतीक म्हात्रे यांच्या माध्यमातून. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका त्यानंतर त्यांनी काढला नाही, परंतु आता मात्र येत आहेत नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. आणि या दरम्यान मोठा फटका घेऊन काढलाय, कॅचची संधी होते का, मात्र चेंडू जातोय सीमारेषे पास षटकारासाठी. एच डी जे बेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे कलवा 40 प्लस संघासमोर. सुस्वागतम. सुंदर असं आयोजन माफे 40 प्लस संघाचं, माफे ग्रामस्थ मंडळाचं, नवी मुंबई मास्टर कप. सर्व मास्टर चांगले चांगले खेळाडू इथे तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. 43 धावांचं आव्हान, चांगले गुणलेखक, चांगले पंच, चांगले कॉमेंटेटर इतर इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. सिनियर ज्युनियर 101 कॉमेंटेटर आणि 101 गुणलेखक आणि एक पंचन, चांगली पंचांची कामगिरी करणारे अष्टपैलू खेळाडू पंचांची कामगिरी करत आहेत. सर्वांचं आभार. आणि पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं माफे गावनगरीत हार्दिक स्वागत. नवी मुंबईत वसलेलं आहे सुंदर गाव, छोटंसं गाव, क्रिकेटसाठी काय पण धार्मिक असं गाव, खेळाडूंचं गाव, परंपरेचं गाव, कलाकारांचं गाव, असं हे सुंदर गाव यांचं हे आयोजन आहे. नवी मुंबईची शान हे ग्राउंड, माफे गाव नगरीची हे शान ग्राउंड आहे. चांगलं लोकेशन बघा या ग्राउंडला. आणि समोरच गावाचं गेट आहे, सुंदर असं गेट आणि चांगलं ब्रिज, पाम ब्रिज सारखं वाटतं. चांगलं लोकेशन या ग्राउंडला. आणि थोड्याच वेळात 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. कलवा 40 प्लस वर्सेस सानपडा 40 प्लस, दोन्ही संघ बलाढ्य घनसोली नवी मुंबई अंतर्गत मास्टर कप बलाढ्य संघ. सानपडा 40 प्लस वर्सेस
कलवा 40+ दोन्ही बलाढ्य संघ चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज चांगले गोलंदाज चांगले कीपर आणि चांगले क्षेत्ररक्षक दोन्ही संघामध्ये आहेत कुठल्या क्षणी कोण हरेल काय सांगता येत नाही आणि चार षटकांचा सामना असणार आहे चार ओव्हरचा सामना असणार आहे झटपट सामना कोण जिंकेल कोण हरेल सांगता येत नाही डीजे मधुर संगीत त्यांचा धन्यवाद आभार त्यांचं अनुभव या प्रथम फलंदाजीसाठी कोण येत आहेत कलवा 40+ संघाकडून बॅट्समन फलंदाज कोण आहे बघूया T20 सारखे सामने तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत माफेगाव नगरीमध्ये सुंदर अशी पिच सुंदर असं बक्षिसांचं आयोजन डीजेचं आयोजन जेवणाची सोय एकदम एक नंबर आजचा दुसरा दिवस तीन दिवसाचा हा क्रिकेटचा सोहळा क्रिकेटची पंढरी माफेगाव नगरीत जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे क्रिकेटसाठी काय पण बघले पहिला षटक टाकण्यासाठी येत आहेत प्रथम फलंदाजीसाठी आलेले आहेत रणजित आणि दुसरं कोण कुंदन मात्रे एक अष्टपैलू खेळाडू नाही मुंबई चांगले फलंदाज आहेत कलवा 40+ संघामध्ये आणि चांगले बॉलर्स चांगले क्षेत्ररक्षक चांगले कीपर सानपाडा संघामध्ये आहेत फेस टू फेस दोन्ही बलाढ्य संघ नाही मुंबई सानपाडा 40+ आणि कलवा 40+ पहिला षटक टाकण्यासाठी येत आहेत गोलंदाज प्रमोद ठाकूर आणि चांगले गुणलेखक आहेत निवेद ज्युनियर आणि त्या चांगले कॉमेंटेटर पण आहेत आभार त्यांचं आणि दोन्ही संघाचे 12 खेळाडूंचं हार्दिक स्वागत सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं माफे 40+ संघाकडून ग्रामस्थ मंडळाकडून हार्दिक स्वागत राईट हँड ओव्हर द विकेट 6 टू गो उत्तुंग असा फटका स्ट्रेट ड्राईव्ह व्हॉट अ शॉट आणि व्हॉट अ कॅच व्हॉट अ क्रिकेट पहिल्या चेंडूवर बाद झालेले डीजे निचा सुता अशा प्रत्येक गाण्याला सासा चाले आहेत ही मिक्स चाल आहे आता आलेले आहेत विक्रम पाटील एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई एक चांगले फलंदाज आहेत विक्रम आणि चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर चांगला झेल घेतलेला आहे राजानाम यांनी आणि चांगली बॉलिंग पहिल्या चेंडूवर बाद झालेले आहेत रणजित पाटील वॉट अ क्रिकेट
माफेगाव नगरीत दुसरा चेंडू राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन चांगले क्षेत्ररक्षण लावलेले बघूया चांगला ब्लॉक होल चेंडू पंचांचा इशारा तटस्थ असे चांगले पंच घोषित अशी एक धाव स्ट्राइकला पंच आहेत नॉन स्ट्राइकला अशोक राइट हैंड ओवर द विकेट राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन उतुंग असा फटका आणि चांगले क्षेत्ररक्षण केलेले आहे चांगले क्षेत्ररक्षण धर्मेश एक अष्टपैल खेळाडू नाही मुंबई सानपडा 40 प्लस चे कर्णधार एक आधार स्तंभ चांगले क्षेत्ररक्षण लॉन्ग लॉन्गला धावसंख्या झालेली आहे दोन धावसंख्या झालेली आहे चेंडू तीन चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि दोन धावसंख्या झालेले आहेत चांगले क्षेत्ररक्षण लावलेले आहे लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पॉइंट लॉन्ग ऑफ लॉन्ग लेग असं क्षेत्ररक्षण मिड ऑन मिड ऑन मिड ऑफ कवर पॉइंट गली टी ट्वेंटी सारखे सामने तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत आजचा दुसरा दिवस उद्या तिसरा दिवस बक्षिसांचा दिवस संडे खाओ वेज नॉन वेज वेज ना आज वेज उद्या नॉन वेज पूर्ण दिवस चौथा चेंडू लेफ्ट हैंड बैट्समैन राइट हैंड बैट्स बॉलर्स बघूया चांगला चेंडू अपील झालेला आहे पण पंचांनी तो फेटाळलेला आहे पायचीच अपील केलेलं आहे एबी डब्ल्यू अपील केलेलं आहे फेटाळलेलं आहे ते आणि त्या एक धावीने संघाची धावसंख्या झालेली आहे चार सॉरी तीन चार चेंडू तीन धावा एक बाद तीन अशी धावसंख्या कलवा 40 प्लस संघाची मोठा असं आव्हान आहे 43 धावांचं बघूया राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन चांगला चेंडू चांगली विकेट कीपिंग आणि चांगली बॉलिंग निर्धाव चेंडू वॉट अ क्रिकेट सनपडा 40 प्लस संघाकडून चांगले चांगले मास्टर खेळाडू इथे खेळताना दिसणार आहेत तुम्हाला चांगले फलंदाज चांगले गोलंदाज चांगले क्षेत्ररक्षक चांगले कीपर इथे बघायला भेटणार आहेत तुम्हाला ज्यांना बोलतात मास्टर खेळाडू लीजन खेळाडू नाही मुंबई राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन ब्लॉक होल चेंडू मिड ऑन खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा कलवा 40 प्लस संघाला आणि जिथे एक धाव होती तिथे दोन धावा दिलेले आहेत 43 धावांचं आव्हान षटक संपलेलं आहे धावसंख्या झालेली आहे पाच एक बाद मला वाटतं एक का दोन एक बाद पाच अशी धावसंख्या 43 धावांचं आव्हान तीन षटक शिल्लक आहेत चार ओव्हरचा सामना दुसरं षटक टाकण्यासाठी आता बघूया कोण येत अष्टपैलू खेळाडू नाही मुंबई कोण दुसरं षटक टाकण्यासाठी येतो सानपडा 40 प्लस संघाकडून दोन्ही बलाढ्य संघ कुठल्या क्षणी कोण हरेल शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा हा सामना रोमांचक सामना चालू आहे सर्व षटकात आजची सामन्याची चार चार षटकांचे असणार आहेत कारण भरपूर खेळाडू टाइमपास करतात आणि मग शेवटचा सामना दोन ओव्हरचा एक ओव्हरचा असतो त्यात मजा येत नाही चार ओव्हरचा तरी चालेल धर्मेश आलेले आहेत दुसरं षटक टाकण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू नाही मुंबई सानपडा 40 प्लस संघाकडून स्वतः कर्णधार लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॉलर्स बघूया पहिला चेंडू चांगला चेंडू लॉंगला जाणारा चेंडू बी स्पेलिंग केलेली आहे आणि चौकार डीजे मधुर संगीत
चांगल मधुर संगीत चांगल डीजे च आयोजन जेवड़ी प्रशंसा करे तेवड़ी कमीच है। माफे गाँव नगरी या सदस्य खेलाड़ू की बोल राइट हैंड बॉलर्स लेफ्ट हैंड बैट्समैन उतुंग फटका लॉन्ग 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 व्हाट अ शॉट व्हाट अ क्रिकेट षटकार मधुर संगीत। दिलेले धर्मेश यांनी चांगली फलंदाजी कुंदन मात्रे यांची चांगली फलंदाजी व्हाट अ शॉट व्हाट अ बॅटिंग कलवा 40 प्लस संघाकडून कुंदन पाटील अष्टपैलू खेळाडू मात्रे सॉरी चांगली फलंदाजी लगा दोन षटकार एक चौकार धावसंख्या झालेली आहे 21 धाव संख्या व्हाट अ बैटिंग कुंदन मात्रे कलवा 40 प्लस संघाचे एक अष्टपैलू खेळाडू नई मुंबई चांगली फलंदाजी तीन चेंडू नंतर धाव संख्या दिलेले तीन चेंडू 16 व्हाट अ क्रिकेट व्हाट अ बैटिंग राइट हैंड बॉलर्स लेफ्ट हैंड बैट्समैन कुंदन मात्रे तो धर्मेश फुलटो चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण करताना एक धाव दुसरी धाव पूर्ण केलेले खराब क्षेत्ररक्षण सनपडा 40 प्लस करून आणि चांगली फलंदाजी कलवा 40 प्लस संघाकडून व्हाट अ फलंदाज व्हाट अ बॅटिंग धाव संख्या वाढताना दिसत आहे कलवा 40 प्लस संघाची राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन पंचांचा इशारा घोषित अशी एक धाव चांगली बॉलिंग 24 धाव संख्या झालेली आहे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि धाव संख्या 24 व्हाट अ बॅटिंग फलंदाज कुंदन मात्रे कलवा 40 प्लस संघाकडून अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई चांगला उतुंग असा फटका मिड ऑफला जाणारा मिड वन बाउन्स एक धाव पूर्ण केलेली आहे दोन धावा पण पूर्ण केलेल्या आहेत या दोन धावेनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 26 दोन षटक पूर्ण झालेले आहेत आणि 26 धावा 13 संख्येची धाव संख्या प्रत्येक षटका मागे व्हाट या ओ या प्रथमेश धर्मेश या खेळाडूने 21 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये महागडा षटक आणि त्याचा फायदा कलवा 40 प्लस संघाला झालेला आहे आणि 12 चेंडू 17 धावा 12 चेंडू मैच अजून आहे दोन्ही बाजूनी मैच गेलेली नाही दोन्ही मैच बाजूनी मैच आहे 12 चेंडू 17 धावा हा सामना जिंकण्यासाठी कलवा 40 प्लस संघाला पण समोर पण संघ चांगला आहे सानपडा 40 प्लस संघ शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार आहे रोमांचक हा सामना दोन्ही संघ बलाढ्य आणि तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत प्रमोद पाटील सानपडा एक्सप्रेस एक अष्टपैलू खेळाडू नई मुंबई सानपडा 40 प्लस संघाचे आधारस्तंभ तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत 12 चेंडू 17 धावा बघूया कोण जिंकत कोण हरत क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही कुठल्या क्षणी कोणाच्या हातून सामना जाईल सांगता येत नाही असं हे क्रिकेटचं महासंग्राम माफे गाव नगरीत सुंदर असं ग्राउंड सुंदर असे पिच राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला चेंडू व्हाट अ बॉलिंग सनपडा एक्सप्रेस ज्या नावाने ओळखलं जातं एक चांगलं व्यक्तिमत्व प्रमोद पहिला चेंडू निर्धाव 11 चेंडू 17 धावा व्हाट अ क्रिकेट राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन उतुंग असा फटका आणि दोन वेळा झाले धर्मेशच्या हातामध्ये कॅच येत नाही चांगली फिल्डिंग एकच धाव शॉर्ट कॅच होती आणि चांगली फिल्डिंग केली दोन वेळा एक एक धाव दिलेले त्यांनी पण षटक मागणं 21 धावा दिलेले आहेत धावसंख्या झालेली आहे
27 10 चेंडू 16 धावा। मैच अजून दोन्ही बाजूने आहे, मैच दोन्ही बाजूने आहे, दोन्ही संघाला संघाच्या बाजूने आहे। बघूया राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन चांगला चेंडू वाटक वाटक ट्रिपला सरस्टम कंपाउंडच्या बाहेर गेलेला आहे। बघूया भेटतो की नाही, भेटला भेटलेला आहे थोडं काहीतरी मनोरंजन पाहिजे। चांगली चांगली बॉलिंग सानपाडा एक्सप्रेस अष्टपैलू खेळाडू नई मुंबई त्रिफलाचे झालेले आहेत। चांगली बॅटिंग करून कुंदन मात्रे बाद झालेले आहेत आणि अशा फलंदाजा त्रिफला केला ज्याने लगातार दोन षटकार ठोकलेले होते आणि एक चौकार। सात चेंडू मध्ये 21 धावसंख्या काढून बाद झालेले आहेत कुंदन मात्रे का अष्टपैलू खेळाडू नई मुंबई कलवा 40+ संघाकडून चांगली फलंदाजी करून बाद झालेले आहेत। सामना अजून दोन्ही बाजूने आहे, दोन्ही बाजूंनी अजून सामना आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे हा, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि क्रिकेटमध्ये क्रिकेट हा कोणाचा नाही। शेवटच्या चेंडूपर्यंत कोण हरेल कोण जिंकेल सांगता येत नाही। सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं पाहुण्यांचं मान्यवरांचं इथे हार्दिक स्वागत माफे गाव नगरीत। सुंदर असं गेट माफे गाव गावाला दिलेलं आहे नगरपालिकेने, एमआरडीसी आमच्याकडे नगरपालिका आहे। राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बॅट्समन चांगली फलंदाजी बॉलिंग महा प्रमोद आणि खराब किपिंगचा फायदा व्हाइट बॉल प्लस वन दोन धावा चांगलं पंचांची कामगिरी धावसंख्या झालेली आहे 29 9 चेंडू 14 धावा 9 चेंडू 14 धावा। राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समन आठ चेंडू मला वाटतं निर्धाव चेंडू चांगली बॉलिंग प्रमोद सानपाडा एक्सप्रेस क्रिकेट साठी काय पण चांगली बॉलिंग एक आधारस्तंभ सानपाडा 40+ संघाचे कर्णधार प्रमोद सानपाडा एक्सप्रेस। व्हाट अ बॉलिंग व्हाट अ किपिंग। मॅच अजून दोन्ही बाजूने आहे 8 चेंडू 14 धावा व्हाट अ मॅच व्हाट अ क्रिकेट। सॉरी शेवटचा चेंडू व्हाट अ बॉलिंग स्ट्रेट ड्राइव लॉंग ऑफला जाणारा चेंडू या चेंडूवर एक धाव घेतलेले आहे आणि चांगली बॉलिंग सानपाडा एक्सप्रेस प्रमोद पाटील यांची चांगली बॉलिंग एक अष्टपैलू खेळाडू नई मुंबई 6 चेंडू 13 धावा 6 चेंडू 13 धावा। हा सामना जिंकण्यासाठी कलवा 40+ संघाला 6 चेंडू 13 धावा। सामना दोन्ही बाजूने आहे, रोमांचक सामना तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे। टी ट्वेंटी सारखे सामने इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत। कुठल्या क्षणी कोण हरेल कोण जिंकेल सांगता येत नाही। बघूया मधुर संगीत के साथ डीजे
सन्माननीय श्री दशरथ पाटील त्यांची कॉमेंट्री बघा किती चांगली असते, काय काय बोलत असतात ते, नवीन मॉडेल आली काय ना काय सर्व कॉमेंट्स असं प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्यामध्ये कॉमेंट। महान कॉमेंटेटर आहेत सन्माननीय श्री दशरथ पाटील फ्रॉम करावे गाव। बघूया 7 चेंडू 13 धावा उतरला असा फटका पण चांगला झेल घेतलेला आहे लॉंग लॉंगला। बघा मॅच कुठं कुठं जात आहे बघा, असं वाटत होतं कलवा 40+ संघाकडे मॅच झुकत असताना मॅच आता दोन्ही बाजूने झुकत आहे, कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही। 5 चेंडू 13 धावा चांगला झेल घेतलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण सानपडा 40+ संघाकडून शेवटच्या षटकात आणि पहिल्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण सानपडा 40+ संघाकडून। व्हाट अ क्रिकेट, मधुर संगीत। बोलले असते नवीन ऍटम आलाय असं बोललं असतं, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये कॉमेंट असायचं, पण आपण चांगला फलंदाज आलेला आहे असं बोलायचं, कारण सर्वच खेळाडू चांगले चांगले मास्टर खेळाडू आहेत तिथे, पण त्याच्या या कॉमेंट्रीमध्ये एक मजा असते काय पण असो। राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समॅन किती चेंडू, 5 चेंडू 13 धावा चांगली बॉलिंग राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समॅन उतरला असा फटका। व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग कोणाचा, 4 चेंडू 7 धावा अजून सामना दोन्ही बाजूने आहे, दोन्ही दोन्ही संघाला दोन्ही बाजूने चान्स आहे, सामना दोन्ही बाजूने आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार आहे। बघूया राय चांगला फटका षटकार, व्हॉट अ षटकार, 4 चेंडू 7 धावा व्हाट अ क्रिकेट। चांगलं लोकेशन वरून गाडी खाली खालून गाडी असं लोकेशन या ग्राउंडला ब्रिज। चांगला फटका लेग साइडला जाणारा चेंडू आणि फुटबॉलची फिल्डिंग करताना दोन धावा मला वाटतं पूर्ण केलेले आहेत, आधीच बँक बॅलन्स कमी आहे आणि खर्च जास्त, आणि 3 चेंडू 5 धावा अजून मॅच दोन्ही बाजूने आहे, जेव्हा 3 चेंडू 5 धावा असते तेव्हा जास्तीत जास्त माझ्या अनुभवानुसार फिल्डिंग वाल्यांना चान्स असतो जास्त जिंकण्याचा। बघा तुमचा काय अनुभव असेल, पण माझा अनुभव आहे जेव्हा 3 चेंडू असतात तेव्हा 5 धावा जिंकण्यासाठी असते, तेव्हा जास्तीत जास्त चान्स फिल्डिंग असते त्या संघाला असते, फिल्डिंग ज्या संघाची सानपडा संघाची। बघूया राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन पण चांगला फलंदाज समोर आहे, चला बघूया मला वाटत 1 धाव बघा 2 चेंडू 4 धावा माझा अनुभव सक्सेस होतो की नाही बघूया क्रिकेटमध्ये काय पण सांगलो, चांगला फलंदाज आहे स्ट्राईकला आल्या आल्या षटकार ठोकलेला आहे, चांगली फलंदाजी कलवा 40+ संघाकडून, पण तसा संघ समोर आहे फिल्डिंग करताना बॉलिंग करताना दिसत आहे, सानपडा संघ बलाढ्य संघ आहे, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, रोमांचक सामना 2 चेंडू 4 धावा व्हाट अ क्रिकेट। माफे गाव नगरीत जेवढी प्रशंसा करू तेवढी कमीच आहे क्रिकेटसाठी, काय पण कलाकारांचा गाव धार्मिक गाव परंपरेचा गाव, इथे परंपरा जोपासली जाते, सुंदर असं गाव नवी मुंबईत वसलेलं। राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन व्हॉट अ क्रिकेट, राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन 2 चेंडू 4 धावा मॅच दोन्ही बाजूने आहे। ओ हो हो हो
मी पहिलाच बोललो आणि आणि कलवा 40 प्लस संघ जिंकलेला आहे। चांगली फलंदाजी, कोणाची फलंदाजी? कोलंदी प्रतीक मात्रे यांची चांगली फलंदाजी। मला वाटतं दोन षटकार टाकले होते, हा 16 खाल्ले होते 15 मारले, दोन षटकार टोकलेले आहेत आणि दोन षटकारानंतर हा सामना कलवा 40 प्लस संघाने जिंकलेला आहे। अभिनंदन आणि सानपाडा 40 प्लस संघामध्ये या टूर्नामेंटमध्ये भाग घेतल्याबद्दल आभार आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी पॅवेलियनमध्ये यावे सानपाडा संघाने। आणि याच्या पुढचं समालोचन करणार आहेत आमचे ज्युनियर रायटर पण आहेत, गुणलेखक पण आहेत, काय नाव? निवेद। धन्यवाद। सन्मान चिन्ह घ्या सानपाडा 40 प्लस सन्माननीय श्री हरिओम। एक अष्टपैल खेळाडू नाही मुंबई आणि चांगले समालोचक आहेत, यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देत आहेत सन्माननीय प्रभाकर धनावडे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या बसा साहेब,